मुंबईत डॉट इनवर निर्बंध शिथिल केल्याच्या अवघ्या काही पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारण आहे ते म्हणजे मागच्या दहा दिवसांपासून राज्यातली वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या सणांच्या काळात संसर्ग वाढण्याची असलेली भीती आणि म्हणूनच पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत जाणून घेऊयात याबद्दल थोडक्यात राज्यात सव्वीस ऑगस्टला पन्नास हजार तीनशे त्र्याण्णव कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते चार सप्टेंबरला राज्यातली सक्रिय रुग्णांची संख्या, संख्या होती बावन्न हजार पंचवीस म्हणजेच राज्यातली सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढते गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत ही वाढ होताना दिसते पण त्याचबरोबर राज्यातली सक्रिय रुग्णांची संख्या घटते असं देखील सांगण्यात येत आहे त्याचं कारण आहे की एक ऑगस्टला राज्यात अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे बासष्ट सक्रिय रुग्ण होते आणि सहा सप्टेंबरची जर आकडेवारी पाहिली तर त्या दिवशी राज्यात सत्तेचाळीस हजार सहाशे शहाण्णव सक्रिय रुग्ण होते पण सणांच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये उसळलेली गर्दी लोक मास्क न लावता मार्केटमध्ये फिरत आहेत अशा परिस्थितीत पुन्हा एकदा रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसतंय आणि ही वाढ आणखी होऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे राज्यातल्या काही जिल्ह्यांचा जर विचार केला तर तिथली सक्रिय रुग्णांची संख्या वाढते आहे आणि म्हणूनच राज्यात कोरोनाच्या बाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञ सांगतायत जर राज्यातल्या काही जिल्ह्यांचा आपण विचार केला तर सर्वात पहिला क्रमांक लागतो तो पुण्याचा त्यानंतर ठाणे सातारा नगर आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्ण आहेत पुण्यामध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या आहे पंधरा हजार चारशे एकोणसत्तर त्याखालोखाल ठाण्यामध्ये सात हजार एकशे एक्क्याऐंशी सक्रिय रुग्ण आहेत तर साताऱ्यात सहा हजार एकशे पंच्याहत्तर सक्रिय रुग्ण आहेत अहमदनगरमध्ये पाच हजार एक्कावन्न आणि मुंबईमध्ये चार हजार एकतीस सक्रिय रुग्ण आहेत या व्यतिरिक्त राज्य सरकारने रत्नागिरी सांगली सोलापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांबाबत देखील चिंता व्यक्त केली आहे या, या जिल्ह्यांमध्ये नवीन संसर्ग वाढीचा जो दर आहे तो जास्त असल्यामुळे ही चिंता व्यक्त करण्यात येते तसंच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देखील जिल्हा प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचं आहे या व्यतिरिक्त दुसऱ्या लाटेमध्ये आढळलेला डेल्टा आणि डेल्टा प्लसचा वेरियंट आजही राज्यामध्ये आहे ज्यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर होतो तसंच राज्य सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उभरट्यावर आहे या पार्श्वभूमीवर जर आपण मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार केला तर कोरोना रुग्णांची संख्या येत्या काही दिवसात आणखी वाढू शकते तसंच ती मागच्या दहा दिवसात वाढत असल्याचं देखील राज्य सरकारने मान्य केलेलं आहे या व्यतिरिक्त दुसऱ्या लाटेमध्ये झालेल्या साठ हजार बावीस मृत्यूंचा अभ्यास केलाय तेव्हा त्यात असं आढळलंय की यातले तीस टक्के मृत्यू जे आहेत ते रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात झालेले आहेत म्हणजेच राज्यात दुसऱ्या लाटेमध्ये सुमारे अठरा हजार मृत्यू जे आहेत हे रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात झालेले आहेत या व्यतिरिक्त केरळमध्ये आढळलेले निपा विषाणूचे रुग्ण आणि त्यामुळे तिथे झालेला मृत्यू यामुळे देखील राज्यामध्ये कोरोना रुग्ण आणि इतर आजारांबद्दलची चिंता व्यक्त करण्यात येते सध्या संपूर्ण देशच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरट्यावर असताना आणि सण उत्सवांच्या दिवसात होणारी गर्दी आणि त्यामुळे वाढणारा संसर्ग लक्षात घेऊन राज्यामध्ये सतर्कतेची सूचना देण्यात आलेली आहे राज्यामध्ये सणांच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये होणारी गर्दी लोक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहेत मास्क लावत आहेत यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढेल याची भीती व्यक्त करण्यात येते आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी देखील राजकीय पक्षांना सभा मोर्चे आंदोलन न करण्याचं आवाहन केलेलं आहे राज्यातल्या सणांच्या दिवसांमध्ये मागच्या वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती म्हणूनच आता या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य लॉकडाऊनच्या दिशेने चाललेलं आहे का असा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लॉग इन करा तक डॉट इनवर